वैद्यराजे एक महत्वाचा प्रश्न आहे, कदाचित तो सेन्सिटिव्ह आहे, तुम्हाला आवडेल नाही आवडेल, पण मला लोकांसाठी काही गोष्टी क्लिअर करणं आवश्यक वाटतं. दारू मद्यपान ह्याच्याबद्दल आयुर्वेदाने काय म्हटलेलं आहे आणि मद्यपानाचे दुष्परिणाम, म्हणजे बरेच जण सांगत असतातच सगळ्या दृष्टीने की त्याचे दुष्परिणाम आणि काही प्रमाणात योग्य परिणाम, पण आयुर्वेद एक्झॅक्टली काय म्हणतं की दारू प्यावी का पिण्याचे फायदे, न प्यावी का तर त्याच्यामुळे काय काय शरीराची हानी होते, याच्याबद्दल एक थोडक्यात विवेचन आपण द्यावं. मुळात असं आहे की आयुर्वेद म्हणजे काय हे मी सुरुवातीलाच सांगितलं की आयुर्वेद हा जरी पुस्तकातला आयुर्वेद वेगवेगळा असला तरी पण प्रत्यक्ष वैद्य ज्यावेळेला प्रॅक्टिस करतो त्यावेळेला वैद्याने स्वतःच्या अनुभवाचं मत किंवा स्वतःच्या अनुभवात पेशंटला जे बघतो त्याच्यावर जे दिसतं त्याच्यावरती आम्ही हे बोलत असतो. पण तरी देखील आयुर्वेदातलं शास्त्रीय मत, आम्ही केलेले पडताळे याचं जर विचार केला तर मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये एक शब्द आला होता की आयुर्वेदामध्ये आताची लोक म्हणतात की वेगवेगळ्या पद्धतीचे संशोधन होते. मी तर म्हणतो की आयुर्वेदासारखं संशोधन जगात कुठे नाही, कारण आयुर्वेदाची संशोधन पद्धती हीच सगळ्यात जास्त संशोधन चांगली संशोधन पद्धती आहे आणि ती संशोधन पद्धती जर स्वीकारली तर जगातल्या अनेक वेगवेगळ्या शाखांमध्ये त्या पद्धतीने संशोधन होईल. कारण आमचे संशोधन केलेले जे सिद्धांत आहेत आणि त्याप्रमाणे सांगितलेले जे ठोकताळे किंवा पडताळून बघितलेल्या गोष्टी आहेत अनुभवाच्या, त्या पद्धतीने जे अनुभव आलेले आहेत ते अनुभव हे पेटंटाईज आहेत, ते आयुर्वेदाचं पेटंट आहे असं मी म्हणतो. परंतु त्या पेटंटच्या आणि संशोधनाच्या पद्धती वेगळ्या आहेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला एकदा त्याच्याबद्दल असं म्हणणार आहे की संशोधनाची पद्धत आहे त्याच्यावरतीच संशोधन व्हायला पाहिजे. आता तुम्ही प्रश्न विचारला तो दारूचा, तुम्हाला बघायला मिळेल की बियर वगैरे आहे, विस्की आहे, तर विस्कीमध्ये 48% अल्कोहोलचं प्रमाण असतं, बियरमध्ये साधारणतः 6-8% प्रमाण असतं आणि असवारिष्टामध्ये 12% प्रमाण असतं. पण असवारिष्ट जी आहेत ती सेल्फ जनरेटेड अल्कोहोल आहेत, म्हणजे एखादा पदार्थ तयार केला, म्हणजे अरिष्ट जी असतात त्याचा काढा करून तो फर्मेंट केला जातो आणि असं जी असतात ती तसेच पदार्थ ठेवले जातात आणि ते आपोआप फर्मेंट होतात. तर दोन्ही फर्मेंटेशन प्रोसेस ह्या नॅचरल आहेत आणि त्या नॅचरल फर्मेंटेशन प्रोसेसला उपद्रव नसतो हा एक भाग, आणि दुसरा भाग म्हणजे त्याला डोस आहे, त्या डोसमध्ये घेतल्यावर त्याचा त्रास होत नाही. आता दारूच्या बाबतीत मत विचाराल तर आता तुम्हाला बघायला मिळतं कुठलाही डॉक्टर तुम्हाला सांगणार नाही की दारू खा, मटण खा किंवा सिगरेट प्या, हे एवढ्यासाठीच आहे की त्याचा अतिरेक होतो. एकदा चालेल म्हटलं की अतिरेक होतो, मगाशी मी म्हटलं तसं ज्याला जे मानवेल ते, ज्याला सुचवेल ते, तसं ते त्याने जर अनुभवलं किंवा कुठल्या वैद्याचा सल्ला घेतला, प्रकृती बघितली आणि काय आवश्यक आहे काय अनावश्यक आहे किती प्रमाणात, तर त्याला ते तेवढ्या तेवढ्या प्रमाणात ते चालू शकतं. पण ह्या गोष्टी दारू सारख्या ज्या आहेत त्याच्यावर कंट्रोल राहत नाही, त्या प्रमाणात जरी सांगितलं तरी ते तेवढं घेतलं जात नाही, म्हणून हेल्थसाठी चांगलं नाही असं आम्ही अनुभवाने सांगतो, म्हणजे पेशंटवर येणाऱ्या अनुभवाने. परंतु दारूच्या बाबतीत असं आहे की दारूचं शास्त्रीय मत तुम्ही विचारात घ्याल तर आत्ता तुम्ही बघत असाल तर लोकांनी संशोधन केलेली आहेत, थोड्याशा प्रमाणात जर रेग्युलर दारू घेत राहिलं तर हृदयरोगावर अटकाव होतो वगैरे वगैरे, तर ते एकांतिक संशोधनाची दिशा आहे. किंवा दारू प्यायल्यावर काहींच्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी झाल्याचे रिसर्च आहेत, परंतु ही एकांतिक संशोधन झालं, ते ठराविक प्रमाणात जर घेतली गेली गोष्ट आणि ठराविक आवश्यक तेवढ्याच फ्रिक्वेन्सीत घेतली गेली तर दारू अजिबात घातक नाही, त्याच्याने फायदेच आहेत. परंतु प्रमाणापेक्षा जास्त घेतलेली आणि सदैव दारू घेत असलेली मंडळी जी आहेत ते आजाराचे नक्कीच बळी पडतात. याच्यावर एक दुसरा प्रश्न मला विचारायला आवडेल की बियर जी बनवली जाते तर बियरमध्ये डिस्टिलेशन ही प्रोसेस नाही आहे, म्हणजे ज्याप्रमाणे तुम्ही म्हणाल की असव किंवा अरिष्ट आहे की ज्याच्यात सेल्फ जनरेटेड अल्कोहोल आहे, तर बियरमधलं अल्कोहोलही सेल्फ जनरेटेड आहे, जेव्हा विस्की किंवा रम म्हणतो तेव्हा ते डिस्टिल्ड आहे. तर अशा वेळेला बियर चांगली का वाईट, किंवा काही जण जे म्हणतात त्याच्यावर एक आक्षेप असा असतो की वाईन ही चांगली असं म्हणतात, कारण वाईन पण तुम्ही म्हणता त्याप्रमाणे ती सेल्फ जनरेटेडच आहे, ती पण डिस्टिल्ड आहे, त्याच्यावर एक थोडक्यात सांगितलं तर बरं पडेल. तर
बियर आणि माईंड ज्या आहेत सेल्फ जनरेटेड तुम्ही म्हणता, तर त्या सेल्फ जनरेटेड मध्ये तुम्ही असव आणि अरिष्टच्या डोस मध्ये जर घ्याल, असव अरिष्टचा डोस किती आहे 10 मिली ते 20 मिली, तर तुम्हाला त्या त्रासदायक नाही आहेत. पण डिस्टिल्ड जे आहे जसं की विस्की वगैरे, ते सेल्फ जनरेटेड अल्कोहोल नाही, त्याच्यात अल्कोहोल ऍड केलं जातं, त्याच्यामुळे ते घातक आहे. पण असं वरिष्ठाचा तुम्ही ज्या वेळेला तुलनात्मक म्हणता, त्यावेळेला 12% म्हणजे 100 मिली असवामध्ये 12 मिली हे अल्कोहोल आहे. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला ते 20 मिलीचा डोस घेता, 20 मिली ते 40 मिलीचा, त्यावेळी 40 मिली मध्ये 12 × 48 म्हणजे 4.8 ग्रॅम एवढं अल्कोहोल येणार आहे. आणि तुम्ही बिअरची बाटल्याच्या बाटल्या ज्या वेळेला रिचवता, त्यावेळेला 750 ची एक बाटली असते आणि त्याच्यामध्ये 8% तुम्ही म्हणा तरी 8 × 48 म्हणजे 50 मिली पर्यंत अल्कोहोल जातं. 50 मिली अल्कोहोलचा डोस जो आहे तो औषधाचा म्हणून डोस राहत नाही, ते औषध राहत नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं आहार हाच औषध आहे, पण आहार हेच औषध आहे म्हणताना तुमचा भात आहे तो एखादा मूठ, प्रत्येकाच्या तब्येतीप्रमाणे फार तर 1.5 किंवा 2 मूठ. ज्या वेळेला 5 बुधा तुम्ही भात घेता, त्यावेळेला ते आरोग्याला घातकच आहे असं.